आज के इस शुभ अवसर पर देश के अपने केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत जी करार, इनके जन्मदिन के अवसर पर जो आधार कार्ड बच्चों के लिए और स्कूल में जाने के बच्चों के लिए बैग और किताबें, इसका जो वाटप आज माननीय डॉक्टर कराड के जन्मदिन के अवसर पर कर रहे हैं। इथे आपल्या माननीय भागवतजी कराड साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीतल्या बालकांसाठी शालेय उपक्रम, शालेय साहित्य वाटप करण्यात येतं, तर चांगला उपक्रम आहे हा। आणि ह्या वॉर्डमध्ये नेहमी काही ना काही चांगले चांगले कार्यक्रम आयोजित होतात। डस्टबिन वाटप मागे झालं होतं आणि आता शालेय साहित्य वाटप अंगणवाडीच्या मुलांसाठी, ह्याचा नक्कीच आपल्याला सगळ्यांना फायदा होईल। आणि असेच कार्यक्रम आपल्या वॉर्डमध्ये नेहमी चांगले चालत जातील, त्यानिमित्ताने आपण त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी नम्र विनंती। अर्चना श्याम विश्वास। बहुत फायदा होगा क्योंकि गरीबों के लिए मदद करने की बहुत ज़रूरी है। अगर बच्चे आगे बढ़ेंगे तो बहुत अच्छी बात है। अगर कुछ ये हमारे सपोर्ट करेंगे, बच्चे आगे बढ़ेंगे, पढ़ेंगे लिखेंगे, कुछ सपोर्ट है तो बहुत अच्छी बात है। अगर बच्चों को हर तालीम दे, सफाई से रखे, बच्चों को पानी से बचाए, सफाई से, और खाने में बच्चों का ध्यान दे, और जो भी है अपने पेरेंट्स को सफाई में बच्चों का ज़्यादा ध्यान रखे। आज करार साहब का जन्मदिन है, हाँ, तो उनके जन्मदिन पे ये आपको उनका काम कैसे लग रहा है, क्या कहेंगे? बहुत अच्छा लग रहा है, हमें बहुत खुशी हो रही क्योंकि ऐसे दिनों में हमें इनका शुक्रिया अदा करना चाहिए क्योंकि वो हमारी मदद कर रहे बच्चों का। ज़्यादातर हमें इनकी बहुत शुक्रिया अदा करना क्योंकि ये लोग हमारी मदद कर रहे क्योंकि बच्चों का ज़्यादातर ध्यान दे रहे क्योंकि बच्चों पर ज़्यादा अच्छा सफाई। मुझे बहुत खुशी हो रही है यहाँ पे आके क्योंकि फंक्शन बहुत अच्छा कर रहे हैं यहाँ पे, बहुत अच्छा लग रहा है। क्या शुभेच्छा देंगे उनके जन्मदिन पे? हम ये शुभेच्छा देंगे, अल्लाह ताला उनको हमेशा खुश रखे, उनकी हर इच्छाएँ पूरी करे और वो हमेशा दुआ में रहे। आज भागवत जी कराड सर यांचा, कराड साहेब यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त इथं गरिबांना बॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे। कराड साहेबांचा वाढदिवस हा जास्त धूमधडाक्यात साजरा न करता गरिबांना मोफत बॅग व शालेय साहित्य मुलांना वाटप करण्यात येत आहेत। आणि कराड साहेब हे विविध अशा प्रकारे शांतपणाने छान कार्यक्रम सादर करतात आणि समाजामध्ये जास्त काही जल्लोष न गरिबान लोकांना याबद्दल फायदा जास्त होत असतो आणि मुलांना छान सुविधा मिळतात। माझं नाव वर्षा चेतन चित्ते। आपल्या देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री सन्माननीय डॉक्टर भागवत कराड साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोटला कॉलनी वॉर्ड क्रमांक 67 आपण हा लाभार्थी मेळावा घेतलेला आहे। 7 दिवसापूर्वी आपण आपल्या वॉर्डामध्ये, कोटला कॉलनी वॉर्डामध्ये अंगणवाडीमधील जे महिला असतात आणि त्यांचे जे लहान मुलं आहेत त्यांना अंगणवाडीमधील विविध लाभ मिळाले पाहिजे म्हणून त्यांना आधार कार्ड लागत असतं, तर ह्या आधार कार्डची नोंदणी करायचं काम आपण 7 दिवसापूर्वी सुरू केलं। 7 दिवसाचं अभियान चालवल्यानंतर आज आपण या ठिकाणी साधारण 400 महिलांना एकत्र आणि त्यांच्या लहान मुलांना जे आहे आधार कार्ड आणि त्याचबरोबर त्यांची शाळेमध्ये जायची एक बॅग असं एक इकडे आपण वाटप करत आहोत। हे किती दिवस चालणार आहे, किती दिवसाचा जन्मदिन करत आहे आणि किती फायदा होणार? मुळात साहेबांचा वाढदिवस असल्यामुळे फक्त आपल्या वॉर्डात नव्हे तर संपूर्ण शहरामध्ये आज 75 ठिकाणी कार्यक्रम आहेत। ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर कन्नड, वैजापूर, गंगापूर या सर्व तालुक्यांमध्ये आज मला वाटतं 85 ठिकाणी कार्यक्रम आहेत। हे कार्यक्रम आपण आज 16 तारीख, उद्या 17 तारीख आणि परवा 18 तारीख असे 3 दिवस जे आहे हे सेवा उपक्रम आपण घेत आहोत। आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय तुम्ही शुभेच्छा देणार साहेब? मी साहेबांना मनापासून त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो। ज्या पद्धतीने त्यांचं काम आहे, आज ते तमिळनाडूमध्ये मागच्या 6 दिवसापासून आहेत, संपूर्ण देश फिरत आहेत,
सेवा कार्य चालू आहे। मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे हे प्रेरणादायी काम जे आमच्या युवकांसमोर जे ते दाखवतात ते जे करून दाखवतात असंच ईश्वर त्यांना शक्ती देव आणि त्यांचं येणारं हे वर्ष जे आहे हे पूर्णपणे सक्सेसफुल आणि ज्या मेहनतीने ते काम करत आहेत हीच मेहनत त्यांनी पूर्ण वर्षभर करावी आणि आमच्यासारख्या तरुणांना त्यांनी प्रेरणा द्यावी एवढं मी इकडे बोलू इच्छितो। माझा एक लास्ट क्वेश्चन असा आहे की विरोधक सांगतात की भाजप एक पक्ष आहे, एक जातीची पार्टी आहे, पण इथं आम्ही आम्हाला भेटला की मुसलमान पण याच्यामध्ये सर्व जातीचे याच्यामध्ये आहे, काय सांगितलं? नाही, विरोधकांना जे म्हणायचं म्हणू द्या, भारतीय जनता पार्टी हा सर्व समाजांना एकत्र घेऊन चालणारी पार्टी आहे। कोणता एखादा समुदाय म्हणा किंवा ही जात आणि ती पात, जात पात हे भारतीय जनता पार्टीमध्ये होत नाही। भारतीय जनता पार्टी हे विकासाचं काम करत राहते, सामान्य नागरिकांना पुढाकार देऊन त्यांच्यापर्यंत लाभ कसा मिळू शकेल, त्यांच्या अडीअडचणी आपण कसे सोडवू शकू, हा भारतीय जनता पार्टीच्या दर एका पदाधिकाऱ्याचा आणि सामान्य कार्यकर्त्याचा रात्रंदिवस लढा आहे। तर मग तो कोणत्याही समाजाचा असेल, तो कोणत्याही जातीचा असेल, त्याच्याने काही फरक पडत नाही। विरोधकांना सध्या करायला कामं नाही आहेत, त्यांचे सगळे होडी त्यांची नय्या डुबलेली आहे आणि म्हणून ते आमच्यावर आक्षेप घेत आहेत। मी हर्षवर्धन भागवत कराड, माझ्याकडे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारी सदस्य म्हणून जबाबदारी आहे।